ओम श्री राम अंबद्य मी नंदिनी विरा लष्करे उपासना केंद्र वाई मी बापूंचे म्हणजे मला असे बरेचसे अनुभव आलेले आहेत त्यापैकी एक आत्ता सांगते. माझ्या मुलीचं लग्न ठरत नव्हतं म्हणजे मी बघत होते स्थळ, कारण वडील नाही म्हटल्यावर सगळीकडे धावपळ मलाच करावी लागत होती. त्या प्रकारे मी बघत होते पण बापाला मी एकच सांगत होते सारखी, बापू मला मध्यस्थी कुणी नकोय, मला तू फक्त हवा आहेस, मला मध्यस्थी कुणी नकोय. आणि जिथे माझी मुलगी किंवा म्हणजे तूच आता हे सगळं घडवणार आहे, जिथे मुलगी जाईल तिथे तू पहिल्यांदा तिथे हजर राहा एवढीच माझी इच्छा आहे. अशा प्रकारे मग स्थळं येत होती, बघत होते सगळ्या गोष्टी, सगळ्या म्हणजे बघत पण प्रयत्न काय करून पण मग मनासारखं होत नव्हतं किंवा तिकडनं काहीतरी नकार यायचा. बापून म्हणायचं की बापू मी काय करू रे, मला काही कळत नाही मी काय करू. पण बापून नंतर ग्रंथातलं एखादं दुसरं पान असं उघडून बघितलं की मला नेहमी एकच पाण्याचं केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. पण मग म्हटलं मी तर प्रयत्न करते ना बापू, पण म्हटलं मी कसं समजणार की इथे मुलगी चांगली आनंदात राहील किंवा हे व्यवस्थित आहे, कसं शक्य आहे. आणि माझ्या त्या मुलीची इच्छा होती की मला बापू भक्तच हवा आहे. पण मी तिला बोलले बघ बाबा असते तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत्या, पण आपण आता काकांच्या ह्याच्यात नाही म्हणू शकत काही गोष्टी की मला असंच करायचं आहे तसंच करायचं आहे. म्हटलं त्याची इच्छा असेल तसं घडेल, माझं एवढंच सांगणं तुला आहे की तू आत्ता सध्या हट्ट करू नकोस. परत मग स्थळं बघत होते करत होते आणि मला मी एकटी असल्यामुळे मला नाशिकला वगैरे तिला एवढं लांब काही द्यायचं नव्हतं. तर म्हणून योगायोग कसं की ती शेवटी बाप्पाचीच इच्छा आपल्या मुलांचे हट्ट कसे पुरवत होतो. तर मुलगी पुण्याला जॉबला होती, तिथेच माझे नणंदबाई वगैरे पण होते त्यांच्याकडे आमच्या सोडीचे. तर म्हणजे बाप आता माझे सध्या जे जावई आहे भूषण सिंह मैन, तर ते त्यांच्या मामांकडे आलेले होते. ते आले होते त्यांच्या भावाची खोली वगैरे बघण्यासाठी. पण ते मामांनी वगैरे सहज म्हणे बघ रे आत्ता मेळावा झाला आहे, बघ हे पुस्तक आहे ह्याच्यात काही मुली वगैरे तुला पसंत पडत आहेत त्या काय त्या बघ. नाही रे म्हणे मामा माझून सध्या तसा काही विचार नाही. अरे तरी मग जस्ट गमत म्हणून तरी बघ. असं करत करत त्यांचे ते विषय झाल्यानंतर त्यांनी ते पुस्तक बघितलं. त्याच्यात नेमका तेजश्री वीराचा फोटो होता आणि तेजश्रीचा फोटो म्हणजे फक्त आपलं बापूंचं त्रिविक्रम रॉकेट तिचं इथे होतं. तर ते म्हणे की त्यांनी पण जावयांनी पण आमच्या सांगितलं की मला म्हणजे मला बापू भक्तच मुलगी हवी आहे, मी बघतो पण मला बापू भक्त हवी आहे. तर म्हणे तू बघ तरी आधी बघ म्हणे असेल तर. आणि मग तेजश्री वीराचा फोटो बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मामा ह्या मुलीची चौकशी कर. आणि ते योगायोगाने सगळे नात्यातलीच होते त्यामुळे अरे आपल्या परिचित आहे ही मुलगी, मी बघितलेली आहे मग तर ते बघा कसं घडून आणतो बापू. त्या दिवशी आमच्या वनसनकडे स्वामी समर्थांच्या पादुका आलेल्या होत्या, त्यांचं पूजन होतं. मग तिथे पण मामा आणि आमचे जावई वगैरे आले, मुलगी पण तिथेच होते. योगायोगाने त्यांनी एकमेकांना बघितलं आणि पसंती झाली. त्यांनी सांगितलं मी घरी जाऊन बोलतो आई वडिलांशी वगैरे बघतो. आणि फक्त त्रिविक्रम रॉकेटवरनं त्यांनी ती मुली बघितली, पसंत केली आणि लग्न ठरलं. आज 10 वर्ष झाले, तिला एक मुलगी आहे, ते सगळे व्यवस्थित आनंदात आहेत. त्यामुळे बापू कसं सगळ्या गोष्टी घडवून आणतो आणि आपल्या पाठीशी उभा राहतो हे ह्या गोष्टीवरनं मी अगदी पूर्णपणे म्हणजे सगळ्यांना सांगू शकते की एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरुचा. हरिओम.